फ्रेंड आजच्या लेसन मध्ये खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहणार आहोत वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन पहिला प्रश्न आहे असा कोणता देश आहे जिथे सर्वात कमी भाषेची शिक्षा दिली जाते त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए नेपाळ बी कोरिया सी अमेरिका डी भारत खूप महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत योग्य उत्तर ऑप्शन डी भारत पुढील प्रश्न चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए आंबा बी केळी सी कापूस डी तुळस प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पाच सेकंद दिले जातील योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कापूस पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त शिकलेले लोक राहतात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए केरळ बी बिहार सी महाराष्ट्र डी गुजरात या महत्वपूर्ण प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए केरळ पुढील प्रश्न भारतातील सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी गुजरात सी महाराष्ट्र डी कर्नाटक फ्रेंड खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहेत तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र पुढील प्रश्न कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी भूटान डी आफ्रिका योग्य उत्तर ऑप्शन सी भूटान पुढील प्रश्न सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए अमेरिका बी कंगो सी भारत डी दुबई या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी कंगो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी चीन डी नेपाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी चीन पुढील प्रश्न कोणत्या शहरास मंदिरांचे शहर म्हटले जाते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए वाराणसी बी काश्मीर सी बुलढाणा डी मुंबई आणि योग्य उत्तर ऑप्शन ए वाराणसी पुढील प्रश्न कोणत्या देशात एक पण बँक नाही त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए इटली बी आफ्रिका सी सिलेंड किंवा डी नॉर्वे योग्य उत्तर ऑप्शन सी सिलेंड पुढील प्रश्न सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात येतात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए नेपाळ ऑप्शन बी जपान ऑप्शन सी दुबई किंवा ऑप्शन डी भारत आणि योग्य उत्तर ऑप्शन बी जपान पुढील प्रश्न कागदाचा शोध कोणत्या देशात लावला त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए अमेरिका बी चीन सी नेपाळ डी भारत खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहेत योग्य उत्तर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता योग्य उत्तर ऑप्शन बी चीन पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचे दूध पिल्यामुळे माणूस मरू शकतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए कुत्रीचे बी वाघिणीचे सी माकडाचे किंवा डी मांजरीचे योग्य उत्तर ऑप्शन बी वाघिणीचे पुढील प्रश्न बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए भारत बी नेपाळ सी अमेरिका डी स्पेन योग्य उत्तर ऑप्शन डी स्पेन पुढील प्रश्न भारतामध्ये किती ठिकाणी नोटा छापल्या जातात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए सहा ठिकाणी बी नऊ ठिकाणी सी चार ठिकाणी किंवा डी दोन ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन सी चार ठिकाणी पुढील प्रश्न रिंगिट कुठल्या देशाची मुद्रा आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए आफ्रिका बी अमेरिका सी मलेशिया डी कोरिया योग्य उत्तर ऑप्शन सी मलेशिया पुढील प्रश्न भारतातील सर्वात जास्त तापमान असलेले राज्य कोणते त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य बी पंजाब राज्य सी गुजरात राज्य डी राजस्थान राज्य योग्य उत्तर ऑप्शन डी राजस्थान राज्य पुढील प्रश्न सर्वात कमी अनुबम कोणत्या देशाकडे आहेत त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए चीन ऑप्शन बी जपान ऑप्शन सी भारत ऑप्शन डी वेटिकन देश योग्य उत्तर ऑप्शन डी वेटिकन देश पुढील दे प्रश्न कोणता प्राणी झाडावर उलटा चढू शकतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए सिंह बी वाघ सी अस्वल डी मांजर करेक्ट इज ऑप्शन सी अस्वल पुढील प्रश्न कबड्डी खेळ कुठल्या देशाने शोधला आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए अमेरिका बी जपान सी भारत डी फिनलँड करेक्ट आन्सर ऑप्शन सी भारत पुढील प्रश्न भारतातील कुठल्या राज्यात सर्वात जास्त भूकंप येतात त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी उत्तराखंड किंवा ऑप्शन डी मध्य प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड पुढील प्रश्न जगातील कोणत्या देशाचे लोक साप खातात? त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए पाकिस्तान बी चीन सी भारत किंवा ऑप्शन डी फिनलँड योग्य उत्तर ऑप्शन बी चीन पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याच्या रक्ताचा कलर पांढरा असतो त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए झुरळ बी साप सी मुंगी डी मांजर खूप सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर झुरळ पुढील प्रश्न अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे त्यासाठी ऑप्शन ऑप्शन ए क्रिकेट बी बेसबॉल सी टेनिस किवा डी फुटबॉल खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येऊ शकते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणारच आहोत आणि कुठले विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत त्यांचं देखील नाव घेणार आहोत तर काहीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच